मला साहेब थांबा प्लीज, विनंती विनंती बोला की काय सांगाला, आजच्या भेटी गाठी झालेल्या आहेत? नाही नाही अजून संपायचे, अजून ना तर आजच्या भेटी गाठी संदर्भात नाही नाही अजून संपले, संपायचे अगोदर दादावर चर्चा झाली तर काय झालं? मतदार आहेत, त्यांना भेटलं पाहिजे असं आहे का? ग्रामराजांची सुद्धा चर्चा काय विषय? हा मतदार आहेत ना सगळे, असं करते आपल्याला पॅनल संदर्भात किंवा बिनविरोध संदर्भात काही चर्चा कुठल्या सोसायटी गट हे आपल्या तुमच्या मतदार ह्याच्यात सांगितलं आज अजूनही सर्वसमावेशक पॅनेलमध्ये आपल्याला सामावून घेण्यासाठी विरोध होतोय काय सांगा? मला विरोध करते मला तुम्ही तो प्रश्न असं उलट विचारा, मी जाणार आहे कुठं का नाही जाणार आहे मी ठरवत असतो, मला घ्यायचं का नाही कोण ठरवत नसतं? साहेब आपण जाणार आहोत का सर्वसमावेशक पॅनेलमध्ये? तेच तर ठरवायचं चाललंय ना माझंच, आता मला माहित नाही मी कुठं आहे कुठं काय. जयकुमार गोरे आणि भाजप यांचं जे सर्वसमाज पॅनल ते हे उभं करतात त्याचा संदर्भात आपली काय भूमिका राहणार? आपण सोबत असणार का भाजपचे खासदार आहात? एक दार बंद करा ना, गाडी मी पुढे घेतो शक पुढे मारा सोबत, मी लोकांच्या सोबत आहे. भाजपचं पॅनल सर्वसमावेशक लोकांच्या सोबत आहे. सध्या जे आपल्या बंधू आहेत त्यांच्या सोबत काही चर्चा? अहो तेच तर सगळ्यात वांदय आहे ना, गेले कित्येक वर्षापासून मी त्यांना सांगतोय मी तुमच्या सोबत आहे पण त्यांना कळणं झालं तर काय करायचं? आता आपला चांगला घरोबा आहे साहेब, कायम आपण म्हणता की मार्गदर्शक म्हणून राहिलेले आहे ना वयाने मोठे. जिल्हा बँकेसाठी पवार साहेबांकडे जिल्ह्यातले नेते गेलेले होते आपल्या बाबतीत, तुम्ही आता या जिल्ह्यातल्या नेत्यांना काय सांगणार आहात की तुम्ही त्यांच्याकडे जाता पण पवार साहेबांशी तुमचं काय डायरेक्ट बोलणं झालंय का जिल्हा बँकेविषयी? सगळं सांगितलं तर कसं हे बघा, मी त्या दिवशी पण सांगितलं कोण कुठं जाते मला माहीत नाही, मी प्रत्येक मतदाराच्या घरी जाणार आहे, मतदारांना भेटणार आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत सगळे कवर झाले मतदारांना सांगू दे तुम्ही फॉर्म विड्रॉ करा, मी विड्रॉ करून टाकेन. ह्या बाकीच्या कोणाच्या ह्याच्याने मी काही विड्रॉ करण्याच्या हे नाही. साहेबांनी सांगितलंय की काय सांगितलंय शिवेंद्रराजेकडे सगळी जिम्मेदारी द्या, उदयनराजेला सांभाळायची. चांगलंय ना, कोणीतरी जबाबदारी घ्या. तुम्ही असं म्हणताय ना, मी सर राम माणूस आहे, कधी मला बघितलं का जिल्ह्याच्या राजकारणात कोणाच्या तिथं ढवळाढवळ करणाऱ्यापैकी? पण माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात का? करू का ढवळाढवळ? आता तुम्ही करणार का ढवळाढवळ? नाही मला वेळ नाही.